या वर्षाचो मटग्रामस सिंधू सभेचो 100व्या वर्षाचो जो दाम बाबालो शिगमो जामावले आम्ही साजरो केलो त्यांना आमका एक वेगळेचे एक्सपिरियन्स आयले. कारण डिसेंबरान आमची जेन्ना ती पहिली मिटींग जाता ताजे फाटल्यान प्रसाद आणि ताजे फाटल्यान जेन्ना नाल केण्याल्या घराकडे दवरून धुळपेट हे पर्यंत आमकां ह्या वर्सा कसलोच प्रॉब्लम नाल्या त्रास जायनासतना हो शिगमो साजरो झालो. आतां शिगमो म्हणजे दाम बाबाले आम्ही जामावले फक्त 8 दीस आसता अशें न्ही, 365 दिसांचे आमचे जे देवकृत्य करपाक एक आमचो मटग्रामस्त आसता आणि तो जावन आसा महेश दामोदर नायक. तो आतां 17 वर्सां जालीं मटग्रामस्त हिंदू सभेचो नेम ह्या नात्यान थंय तो 365 दिसां थंय आसता. इनफॅक्ट तातूंतले 100 वयर दीस ताका थंयच रावचे पडटा. हाजे पयलीं ताजो बापूय म्हणजे स्वर्गेस्त दामू नायक, दामोदर नायक म्हणटाले, दामबाब म्हणटाले आमी ताका, थंय 17 वर्सां आशिल्ले. दामबाब हे मटग्रामस्ताचे आराध्य दैवत आणि सगळे मडगांवकार खंयचेय शुभकार्याक काम करताना दामबाबाचो आशीर्वाद घेतले बगर कशेच रावना. असे ह्या दामबाबाचो हांव मटग्रामस्ताच्या वतीन नेमस्त म्हणून थंय काम पळयतां. फाटली कितलीशीच वर्सां हांव हे काम पळयतां हे म्हजे हांव भाग्य समजतां. आमचे जामावले खंयचेय देवस्पण करताना किंवा देवकृत्य करताना 5 नेमस्त आसतात. हे 5 नेमस्त म्हणजे पोरोप, हेगडो, शेणय, दुकळो आणि ग्रामस्थ. हो ग्रामस्थाचे सायडीन मटग्रामस्थाचो नेमस्त म्हणून हांव थंय गेल्लीं कितलीशीच वर्सां काम पळयतां. आणि हातूंत भितर आमचे मडगांवचे वतीन खुबशे आमी थंय उत्सव किंवा तुगेले देवस्पण थंय करतात. हातूंत भितर पौष म्हयन्यांत आमच्यो धालो जातात, श्रावण म्हयन्यांत पयलो श्रावण सोमार आमच्या मठग्रामस्थाच्या वतीन साजरो जाता, तशेंच महारुद्र जाता, तशेंच आश्विनाच्या शेवटाक आनी कार्तिक पुनवेच्या पयलीं आमची नवचंडी जाता थंय, तशीच वसंत पुजा जाता वैशाख म्हयन्यांत. आनी शिगमो, शिगमो हो आमचो मेन उत्सव. शिगम्याचो नाल्ल मडगांवच्यान जेन्ना जामावले वता, जामावले पावतकीच तो नेमस्ताच्या हातान दामबाबाच्या पांया म्हऱ्यांत व्हरून दवरतात. कुलाल्या दिसा आमी बरोबर 3:15 वरांचेर अगरसाळीच्या कोटयेर मेळटात आनी अगरसाळीच्या कोटये वयल्यान आमी बरोबर भायर सरून गुला रामनाथाच्या देवळा कडेन वचून थंयच्यो आरती करून जातकीर बरोबर 3:30 वरांचेर नेमस्ताच्या हातान गुलाल घालतात आनी शिगम्याक सुरू जाता आनी गुलाल सुरू जाता. असे ह्या दामबाबाचो मटग्रामस्ताच्या वतीन नेमस्त म्हणून हांव आशिल्लो, हे म्हजे नेमस्त म्हणून आसा हे म्हजे हांव भाग्य समजतां आनी अशीच ही म्हाका सेवा करपाक मेळूं अशें दामबाबा कडेन मागता. शिगम्याचे हे 8 दिसांचे काम करपाक आमचे कडेन हरदास म्हणून एक नेमचो पडटा आनी ते हरदासाचे काम लास्ट 40 वर्सां सुमार आमगेले एक सिनियर मटग्रामस्त आदोगाद त्रिविक्रम बाब रायतुरकार हे करतात. ही देवकृत्यां जी सकाळी सुरू जाता ती रातची 1, 2, 3 पर्यंत चालूच असता. ते शिगम्याच्या वेळा हरदास म्हणून आमचे त्रिविक्रम बाब आमचे हे काम करता. 100 वर्ष म्हणा फुडें म्हाका तितलो आनंद जालो. तातूंत भितर कित्याक ह्या 100व्या वर्साक म्हगेलेय बी हरदासपणाचे 40वें वर्स 40 वर्स म्हाका पूर्ण जातात मटग्रामस हिंदू सभेच्या शिगम्याच्या हातून. ताका लागून म्हाका अत्यंत कितें आनंद जाता, खोस भोगता. ताजे पयलीं म्हजे गुरू शांताराम बापाय पाणंदीकर हे पयलीं करताले हरदासपण. ताणें म्हाका जाता काम विचारलें आनी हांवें दामुनायक आनी पळय तागेले मित्र दामुनायक तांचो बी जाण घरा कडेन हांगा आयले आनी ताणें सांगलें की हरदासपणाचें हांवें सगळें हें जाल्लें आसा, फक्त हरदास म्हणटा तो करचो जाय. ताजेर हांवें तांकां सांगलें की तांची म्हळ्यार हरकत जर तेन्ना जर जायत आनी जर तर दामबाबाची इच्छा आसत जाल्यार हांव म्हळें जबाबदारी घेवंक शकतां. त्या हाजे प्रमाणे ताणें तांकां मेळ्ळें. ताणें सांगलें की ताणें करपाक आपले कसली धरपाक ना आनी ताजे प्रमाणे ताणें वही दिली आनी ती वही मागीर हांवें बरोवन काडली. आनी बरोवन काडून एक सुरवातेची 3 वर्सां सुमार मातशी अडचणीची शिकली. अडचणीची म्हणजे तातूंत भितर काही तुवें संस्कृत उच्चार आशिल्ले, कानडी उच्चार आशिल्ले,
अनेक असे अनेक मराठी तर असेल आणि काही तुझे मराठी देवी असेल कांदळे असेल आणि अशी ह्या असं भीतर मागचे अडचणीचे वाताले पण सुरुवातीक मागचे पाठ करतात ना ते मनाचे हे असतात ते बरे लांब असतात त्यांना काही सिक्वेन्स जाय असतात तो सिक्वेन्स हो मागचे पहिलीपासून हे असेल की सिक्वेन्स एकदा चालू केले की मी सांगते संपूर्ण तुझे अभ्यास तुझे शेवटपर्यंत तुझे हा केले परिपूर्ण हा करतालो अर्धात पण आणि ते करतगीर तीन चतुर्थांश गेले ज्या वर्षा मी पूर्ण झालं त्या वर्षा माझं भटी आहे सर एमर्जन्सीचं वर्ष 1975 त्या वर्षा तीन वर्ष चतुर्थांश झाले आणि ताजी नंतर अव्याहत गेले संपूर्ण म्हणजे त्यांना बंद केलं ताजी नंतर 75 सोडून ताजी नंतर सामकी माहिती चालू आणि हे 40 वर्ष म्हणजे इतने तुम्ही व्यवस्थित विद्यार्थ्यांबंद करून घेतला. आता सगळ्यां इम्पॉर्टंट आणि मुख्य काम म्हणजे कोटी वयले कोटी म्हणजे बुधवार टू बुधवार सकाळ व दनपार आणि रात हजारांनी लोक जेवपाक जमावले येतात आणि आम्ही दिसान एव्हरी डे वेगवेगळे जेवण करून दामबाबाला प्रसाद म्हणून तांकां दितात. हे आमचे काम आता कितलीशीच वर्षां झाली. एक मोस्ट सिनियर मठग्रामस्थ विष्णूबाब सांबारी हो पळयता ताजी स्पेशालिटी म्हळ्यार वर्सूय भर ताका याद जाता की आपूण जाणटो म्हणून पूण जेन्ना शिगमो लागीं पावता तेन्ना ते 10 तो जे थंय बसून काम करता ते पळोवपा सारकें आसता. तो बुधवारा दिसा म्हणजे जेन्ना आमी केन्याला घरा कडेन नाल्ल दवरतात त्या दिसा व्हॅनीन सगळो माल भरून स्वता व्हॅनीर बसून थंय वता तो थंय स्थायीक जाता थंयच आसता रुमान आणि कोटेर आणि सामकी धुळपेट म्हणजे शेवटचो दीस दुसरो बुधवार जातकच सगळो माल परत हिशोब रॅक्त दवरून तो परत हाडून दिवपाचे काम ताजे असतं आणि ते हे काम तो कितलीशी वर्सां सक्सेसफुली करता. हांव कोटेर वत जाल्यार पयशे शिगमोर वचतो आनी कोटेर म्हणले चेडवाळ कितें जातालो कोटेर आमगेले मनीस आसताले म्हणटकीर आमी कोटेर कोटेचेर मागीर आमकां कांय नंतर मागीर ते जाणटे वतगीर कोटी मिकडे पडली अशी हय हे आमच्या हातान पळय करूंक मेळटा लोकांची सेवा ते एक आमी व्हडले पुण्य म्हणून समजतात. हांव जाल्यार म्हजे वतीन ते व्हडले पुण्य म्हणटा हे मेळ्ळे म्हणून करतात आनी हे पळोवपाक मेळ्ळें म्हणून सगळं म्हणजे 100 जाली तें पळोवपाक मेळ्ळें तें एक म्हगे व्हडली पुण्य कित्याक म्हजीतली वयाचो हे ती इतली काम केल्लो कोण ना आनी हांव जामोळ गेलो की लोक ते कितें म्हणटा सगळे खंयचे आं तूं आयलो म्हणटा जामोळ शिगमोसो शिगमो आयलो सो दिसता ना आमकां. आतां आमचो मठग्रामस हिंदू सभेचो पिलर आधारस्तंभ म्हणजे आमचो जनरल असेंब्लीचो अध्यक्ष आर्किटेक्ट अजीतबाब हेगडे जो कितलीशीं वर्सां जामावले फक्त जेवणाच्या हातूनच न्हय जेवण नाटकां फॅन्सी ड्रेस सगळे हातून ऑल इन वन असे 8 दीस थंय रावन काम करता असो एक आमकां एक सगळ्यांत बरो आधारस्तंभ असो मेळ्ळो म्हणजे आमचो प्रेसिडेंट जनरल असेंब्ली अजीत बाब हेगडे. मठग्रामस्थ हिंदू सभेचे 100 वर्ष म्हजो एक असो एक वेगळो असो एक समज आसा ह्या शिगम्या विशीं. ही परंपरा चालू आसात कितली वर्सां जाली पूण म्हजो समज असो आसा की मडगांवांतले सगळे लोक आपलो संवसार चलोवपा खातीर कश्टप्राय जिवन हांगा जगताले आणि आपलो संवसार वेवस्थीत जावचो ह्या खातीर धडपड करताले म्हणून आमचो हिंदू वर्ष चैत्रान सुरू जाता. चैत्र ते फाल्गून पर्यंत आमचे वर्ष आसता पूण चैत्रा पासून फाल्गुना पर्यंत ते काम धंदो करून आपलो संवसार सारको वेवस्थीत करपाचो प्रयत्न करतात पूण प्रत्येक जाण वेगवेगळ्या दिशेन आसतात. हे सगळे लोक एकठांय येवन एका ठिकाणी वचून एक सॉर्ट ऑफ गेट टुगेदर किंवा एक पिकनीक करतो असो हेतू त्यांना आमच्या पूर्वजांच्या मनान आयिल्लो आसता आणि तो हेतू साध्य करपा खातीर फाल्गुनेच्या निमाण्या आठवड्यांत हो शिगमोत्सव आमी जामावले करतात. पूण मूळ हेतू म्हाका शिगम्याचो असो दिसता की सगळीं कुटुंबां ही एकठांय जावन आपले हास्य कल्लोळ्यांक
आपले मौज मजेन ती घालचे या खातीर 7 दीस ती बस्तान दवरून रावताले. ते मडगांव शहरांत परते येनाशिल्ले. 7 दीस ती सगळे जेवण खाण सगळे करून ती 7 दीस ती मजा करताले. आणि जे किती आशिल्ले ते मागीर ताका संस्कृतीचो साथ येवपाक जाय. आमची पूर्व परंपरेन जे किती चलून आयले असा ते चलपा जाय. या खातीर सुवारी वादन असताले, गणपतीचे हे असताले, स्तोत्र गायताले आणि हरिदास असतालो. हरिदासा प्रमाणे आम्ही ती करताले. ते सदा सीता स्वयंवर एक नाटक दर वर्सा आम्ही पहिले दिसा करताले. सीता स्वयंवरान सगळे रामाचे चरित्र सांगिल्ले असा आणि निमाणे पर्यंत ताजी ते सगळे गाथा गायिल्ली असता. हो झालो संस्कृतीचो भाग. तसोच दुसरो एक भाग असतालो आमचो, ही मौज मजा करपाचो. तसोच मौज मजा करपा खातीर प्रत्येक जण प्रत्येकाल्या हांगा वचून तांचे बरोबर खेळी मेळून वागतालो. जामोलचो शिगमो हो गोंयभर तसो भारतभर तसो फामादच. शिगम्याचो गुलाल वेगवेगळे विंगवडे वाठारांतल्यान लोक गुलालाक येतात. शिगम्याचो गुलाल लग्न तशें वेगवेगळी मळां आसात, तातूंत एक मुखेल मळ म्हळ्यार नाटकां. हांव फाटली 35-37 वर्सां शिगम्यात नाटकांत ल्हानपणा पसून काम करतां. त्या वेळार आमी भुरगे आमकां बारीकसो पार्ट दिवप आनी आमी त्या नाटकांत घोस्तान दामबाबाले स्टेजीर चडप. इल्लें इल्लें करून आयतारच्या नाटकाची जबाबदारी म्हजेर पडली. म्हाका प्रश्न पडटालो बायलो कश्यो हाडप. कित्याक पयलीं एका तेंपार दादले बायलो जाताली, आतां बायलो कश्यो हाडप? दामबाबाची कृपा आनी अशें घडलें की आमच्या नाटकांत चलयो सोडूच आमकां लग्न जाल्ल्यो बायलो मेळूंक लागल्यो. 10-12 बायलो, 15-16 दादले, त्या भायर आतां भुरगे तयार जाल्यात. जवळ जवळ 7-8 भुरगे, 8-10 भुरगे. पूण आमचो जवळ जवळ मंच 50-60 लोकांचो आयतारचो नाटकाचो जाता. एसआयओ आमच्यो जवळ जवळ 1.5-2 म्हयने पयली सुरू जातात. आनीक एक मुखेल गजाल म्हळ्यार दामबाबा. कितलेशाच दामोले वेगवेगळे तरेच्यो कार्यावळी जातात. शिगम्याक दामबाब मुद्दाम शेजार येवन बसता आनी सगळीं नाटकां पळयता. अशें आयकूं येता खुबश्यो. इवन म्हाजन सुद्दां, आमी तर ग्रामस्थच, म्हणटाले की दामबाबा तूं आमच्या नाटकां घेवन शेजार बस. पूण दामबाबान अजून तांकां पसंती दिली ना. हें शिगम्याच्या मोठेपण आमकां अभिमान दिसता ह्या गजालीचो. पण आतां आमी आनी एक वेगळी गजाल म्हळ्यार आयतारची नाटकां प्रामुख्यान कोंकणीन करतात. हाजे पयलीं सगळीं मराठीन नाटकां जातालीं. आमी कितें केलें, मराठी जीं अजरामर नाटकां आसात, शारदा म्हण, संशय कल्लोळ म्हण, हीं नाटकां आमी कोंकणींतल्यान रुपांतरीत करून दोतोर वेंकटेश शेवडो हें सगळें करता आनी मागीर आमी तीं लोकां मुखार दवरता. लोकांचो आमकां भोव मोठो प्रतिसादूय मेळटा. आयतारची नाटकां तर आमी व्हडली स्टेज करतात, लायटी घालतात, आवाजय येवजण उजवाडाय येवजण सगळें करून एक भरगच अशी स्टेज वेगळे भशेन आमी लोकां मुखार दवरतात.